आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला माहिती आहे सकाळपासून तुम्ही 1:30 वाजण्याची वाट बघत असता. नाही नाही मी येईन म्हणून नाही, पण नवीन काही काही रेसिपी शिकायला मिळतील म्हणून. आणि ह्याचसाठी आपण आज आलोय नाला सोपऱ्याला कांचन किनी यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॅडम तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. इथे ठेवू? हां ठेवा. मला सांगा तुम्ही काय करता? मी अकाउंटंट आहे, जॉब करते. कुठे? वसईमध्ये. आणि काकू तुम्ही? मी घरात. आणि काका? मी भाईंदरला जातो, फॅक्टरी आहे चष्म्याची, चष्मा बनवतो. नाईस. मग जेवण करण्याची तुला पहिल्यापासून आवड आहे? हो तसं बनवते मी जेवण. काय काय? चायनीज रेसिपीज बनवते, नॉनव्हेज जास्त बनवते, व्हेज सुद्धा तसं बनवते. तुमच्या घरी कुठल्या प्रकारचं जेवण जास्त होतं? व्हेजच होतं जास्त. व्हेजच होतं. आणि मग तसं नॉनव्हेज पण होतं पण व्हेज सुद्धा होतं. आणि काकू तुम्हाला यांच्या आजचे पदार्थ आवडतात का? वेगवेगळे चायनीज वगैरे हे सगळे खातात. आणि मग तुम्ही तुमच्या हाताखाली ट्रेन केलं होतं काय ना? अच्छा, मग रविवारच्या जेवणाची जबाबदारी तुमच्याकडे. मग तुम्ही कुठून शिकलात हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे जेवण? मी असंच बघून बघून किंवा नेटवरती वगैरे असं शिकत राहते. आणि घरी कोण कोण असतं? घरी मी, माझा भाऊ, बहीण आणि आई वडील. मग तुमच्या हातचे कुठले असे पदार्थ आहेत जे आई बाबांना खूप आवडतात? आणि पावभाजी वगैरे ते खातात. ओके. मोदक आवडतात. बरोबर. आणि आताच मला सांगितलं की तुमचं लग्न ठरलंय. हो ठरलंय. आता भावी आयुष्यासाठी तुम्ही काय काय प्लॅनिंग केलं? प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही जॉब पण करता, प्लस तुम्हाला जेवण करण्याची आवड पण आहे, तर दोन्ही बॅलन्स कसं करणार? सकाळी जेवण करेन, दुपारी जॉबला जाईन, संध्याकाळी पुन्हा आल्यानंतर जेवण. आजकाल कोणी करत नाही एवढं, म्हणजे आपली जनरेशन, आपल्या आया कायम सगळं करायच्या, सकाळी करून जॉबला जायच्या परत यायच्या. पण मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवते? पेरूचे मोदक आहेत, आगरी उंबर आहेत आणि निकमी एक पदार्थ आहे तो दाखवते. ओके, मग आपण तुमच्या किचन कडे जाऊया. ओके. आपली पहिली रेसिपी कोणती आहे? पेरूचे मोदक. पेरूचे मोदक. मला साहित्य सांगणार? तांदळाचं पीठ किंवा मोदकाचं पीठ, गुळ, हा, खोवलेला नारळ, बरं, बदामाचे काप, काजूचे काप, किशमिश, पेरूचे तुकडे, वेलची पूड, साजूक तूप, जायफळ पावडर आणि कलर आहे. सगळ्यात आधी काय देऊ? साजूक तूप. ओके. भाजू किती? एक सांग. गुळ घालायचं आहे. स्लो गॅसवर करायचं आहे. पास जर घ्यायचं असेल तर जळण्याची शक्यता आहे. ओके. गुळ वितळवून घ्यायचा का तो? तुमचं आता लग्न ठरलंय बरोबर? हो. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? अरेंज आहे. अरेंज. मग आता कधी आहे लग्न? डिसेंबर मध्ये आहे. आलंच म्हणजे? हा. मस्त. नर्वसनेस, एक्साइटमेंट काय वाटतंय सध्या? काहीच नाही वाटत. घरी तर सगळे एकदम खुश असतील, वाट बघत असतील. हो. अशा प्रकारे झाल्यानंतर खोबरं. सारण असलं मला एवढं आवडतं, मोदक होईपर्यंत मी कधीच वाट बघू शकत नाही. एक वेळ मी मोदक नाही खाणार पण हे सारण खाणार. वेलची पूड, जायफळ पूड, ड्रायफ्रुट्स टाकायचे. ड्रायफ्रुट्स थोडे जास्तच टाकलेले आहेत.
कारण की ते मोदकामध्ये आले की छान लागतात. बरोबर. ऑलरेडी त्या गुळाचा एक मंग वास येतोय छान. जास्त हलवत लावल्याने करपणाचे चान्सेस कमी असतात. आता पेरूचे काप टाकायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे. अच्छा, काप टाकले गॅस बंद करायचा. अरे त्याच्यामधलं पाणी असतं ते निघायचे चान्सेस आहेत ना. हे झालं आपलं मधलं सारण तयार आहे. सारण आपलं तयार आहे. आता आपल्याला कव्हर साठी आपल्याला बनवायचं उकड. हा उकड. आता त्याची तयारी करूया. हो, आता हे आपलं सारण तयार झाले आणि गार झाले. आता काय करायचं? आता पॅन मध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि थोडं उकळू द्यायचं. पाणी असं उकळायला लागलं की त्यामध्ये तांदळाचं पीठ. ह्याचं काय प्रमाण आहे पाण्याचं आणि पिठाचं? जेवढं पुरतं ना तेवढंच घ्यायचं. बस आता काढून घ्यायचंय आणि हे आपल्या डिश मध्ये मळून घ्यायचंय. काढून मळून घ्यायचं? हा, मळून घ्यायचं. मग आता ते करून घेऊया. हो, थंड झाल्यावर मळून घेऊया. ओके, तर आता काय करायचं? आता हा मळून घ्यायचंय. पाण्याचा थोडा हात लावायचा. आता आपलं झालेलं आहे ना? हो, झालेलं आहे. जर आपल्याला व्हाईट मध्ये हवे असतील तर हे आपण यूज करू शकतो, किंवा जर आपल्याला कलरिंग मध्ये हवे असतील तर खायचा रंग मिक्स करू शकतो ह्यामध्ये. ह्याच्यात घालू का थोडं? आपण कुठलाही रंग घालू शकतो. हो, कोणताही रंग घालू शकतो. जेव्हा आपण उकड करतो ना तेव्हा याचा रंग अजून वाढतो. आता आपण काय करणार? आता याचा गोळा करून घेणार आहे. इथे ठेवू प्लेट एक? हो, छान. मोदक पळून घेणार ना? हा, पाण्याने आपण करणार आहोत. तेलाने केलं तरी चालतं, पाण्याने केल्याने ते मोदक उकडताना फुटत नाही. ती पळी आपली जेवढी पातळ होईल तेवढी छान लागते. मोदक परफेक्ट येण्यासाठी ती उकड सुद्धा परफेक्ट निघाली पाहिजे. हो, ती जास्त चिकट झाली तरी नाही होत बरोबर, किंवा अगदी कडक झाली तरी नाही. त्या साईडच्या कड्या आहेत ना त्या हातानेच मी दाबून घेते, म्हणजे जाडपणा येणार नाही. निघून जातो. ओके, जर उकड कच्ची राहिली ना त्यामुळे सुद्धा फुटतात. पण जरी उकड परफेक्ट झाली असेल तरी एक कला असते. सगळ्यांनाच ते छान प्रकारे वळता येतात मोदक असं नाही, बऱ्याच लोकांचे लाडू होतात त्याचे. अशा प्रकारे आकार देऊन मोदक तयार आहे. वा, मस्त शेप आलाय, परफेक्ट. आता आपण ह्याचं काय करायचं? आता हे उकडायला आपण पात्रा किंवा कोणत्याही भांड्यामध्ये उकडण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आयदर खाली पाणी घेऊन वरती जाळीवर ठेवून किंवा मोदक पात्रात. मोदक पात्र. आणि किती वेळ? 10 मिनिटं. 10 मिनिटं आणि फास्ट वरती. फास्ट गॅस वरती 10 मिनिटं. मग आपले मोदक तयार खायला, एकदम रेडी. हो, चला मग मी असे अजून 2-3 करून बाफायला ठेवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पेरूचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तांदळाचं पीठ, गुळ, ओलं खोबरं, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, जायफळ पूड, पेरूचे तुकडे, वेलची पूड, साजूक तूप, मनुका आणि खायचा रंग. कृती: पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये गुळ, ओलं खोबरं, वेलची पूड, जायफळ पूड, बदाम काजूचे तुकडे, मनुका आणि पेरूचे तुकडे घालून वाफवून सारण तयार करावं. तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यामध्ये खायचा रंग घालून ती व्यवस्थित मळून घ्यावी. या पिठाच्या पाऱ्या करून त्यामध्ये सारण घालून मोदक करून घ्यावेत आणि बेरूचे मोदक वाफवून घ्यावेत. तर मला ह्याचं साहित्य सांगतेस? आगरी उंबर ना? हो, गव्हाचं पीठ, मैदा, तांदळाचं पीठ, गुळ, मीठ, मेथी, ओवा, बडीशेप. सगळ्यात आधी काय करायचं? बडीशेप, ओवा आणि मेथी हे तिन्ही एकत्र भाजून घ्यायचे. ओके, सगळ्यात आधी बडीशेप.
ओवा, मेथी। हे साधारण किती वेळ भाजायला लागेल? हे थोडंसं भाजायचं आहे, नॉर्मली भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं। भाजून आता झालेलं आहे, थोडं थंड झालं की मग मिक्सरमधून याची पूड करायची। आता हे आपण मिक्सरमधनं वाटून घेतलंय। हो, आता काय करायचं? आता मैदा ह्यामध्ये बाउलमध्ये घ्यायचा आहे, साधारण 2 चमचे घेतलेला आहे। गव्हाचं पीठ सुद्धा 2 चमचे घ्यायचं आहे, जेवढा मैदा घेतलाय तेवढा प्रमाणात गव्हाचं पीठ। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जी आपण पूड केलेली आहे ती 1/2 चमचा टाकायची। आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, गोडपणा येण्यासाठी गूळ घेतलेला आहे। पाणी झाले? हो, थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी। गूळ साधारण किती? गूळ जितकं जेवढं झालं गोड पाहिजे असेल तेवढंच। पण आगरी म्हणजे तुमच्याकडचा किती गोड असतो? आमच्यामध्ये जो लग्नाच्या 1 दिवस अगोदर बनवतात ना, म्हणजे नॉर्मली हळदीला, त्यामध्ये जास्त वापरत नाही। नाही, त्यामध्ये म्हणजे पक्का गोड पदार्थ असा नाहीये, अगोड पदार्थ। हा हा, ओके। असं आपण लूज केलंय, लूज केलेलं आहे, अगदी घट्ट नाही केलेलं आहे, कारण आपल्याला याचे उंबर काढायचे आहेत ना। उंबर म्हणजे? उंबर म्हणजे एक अप्पम टाइप पदार्थ आहे, पण हा डीप फ्राय केला जातो आणि अप्पम पात्रामध्ये फ्राय केला जातो। बरोबर, आता आपले हे तयार आहे? हो, तयार आहे हे। आता आपण ते उंबर हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे। अच्छा, किती वेळ? 8 किंवा 9 तास हे जसंच्या तसं ठेवायचं आहे। ह्यामध्ये जे पीठ आहे ते फुलून येण्यासाठी मी हे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे काल आणि हे मी आज इथे यूज करणार आहे। अच्छा, म्हणजे आपण आपलं तयार आहे, म्हणजे तयार आहे। हो, आता ह्याचं काय करणार पुढे? आता डीप फ्राय करायचं ह्याला। ओके, मग त्याची तयारी करूया। आता आपलं हे तेल तापलेलं आहे ना? हो, आता पाण्याच्या हाताने सोडून घ्यायचे। मग आता हे आपले फ्राय करून झाल्यानंतर काय करणार? नंतर रेडी होतील। मग आपली डिश तयार आहे? डिश तयार। चला आम्ही हे फ्राय करून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या। आगरी उंबर बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचं पीठ, मैदा, तांदळाचं पीठ, गूळ, मेथी, मीठ, ओवा आणि बडीशेप। कृती, प्रथम पॅन मध्ये बडीशेप, ओवा आणि मेथी भाजून थंड करून हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं। एका बाउल मध्ये 2 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, 1/2 चमचा बडीशेप, मेथी आणि ओव्याची पूड, मीठ, गुळ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं आणि 12 तास भिजवून ठेवावं। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भिजवलेल्या मिश्रणाचे गोळे सोडून ते खरपूस तळून घ्यावेत। बरं, निकमी हे जे नाव आहे ते असं नाव का पडलं वेगळं? मी कधी ऐकलं नाहीये। म्हणजे हे नमकीन आहे, त्यामुळे ह्यामध्ये चाट मसाला आहे, मिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे, 2 महिने टिकू शकतो हा पदार्थ। अच्छा, म्हणून। आणि हा साधारण कधी करतात? दिवाळीच्या वेळेला सुद्धा करू शकतो किंवा आपण नेहमी नॉर्मली युज साठी पण करू शकतो। करून ठेवायला पण हरकत नाही, खूप कुरकुरीत पदार्थ आहे, करू शकतो। ओके, मला साहित्य सांगणार? मैदा, चाट मसाला, ओवा, मीठ, तेल, साजूक तूप। सगळ्यात आधी काय करायचं? मैदा घ्यायचा आहे बाउलमध्ये, त्यामध्ये गरम केलेलं तेल आहे, हे गरम तेल टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ओवा टाकायचा आहे। पाण्याने ते मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही, जाडच मळून घ्यायचं आहे, घट्ट घट्ट। आपण पुरीसाठी मळतो तेवढी घट्ट मळायची का कणी? हो, घट्ट मळायची। जर नरम मळले ना मग ते एकदम कुरकुरीत नाही होणार, त्याचा कुरकुरापणा निघून जाईल। बरं, खूप मळायला लागते कधी? हो, खूप मळून घ्यावी लागते। मळलेला गोळा रेडी आहे, 30 ते 25 मिनिट हा गोळा ठेवून द्यायचा आहे बाजूला। ठेवून हो, बाजूला ठेवून द्यायचा। त्यानंतर? त्यानंतर लाटायचा आहे। मग ओके, मग आपण लाटण्याच्या तयारीला लागूया। हो, आता आपण काय करायचं? मैदा
आणि साजूक तूप एका वाटीमध्ये एकत्र करायचं. एक चमच मैदा घेतला तर एक चमचच साजूक तूप घ्यायचं आहे. ह्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. आता पुढे ह्या मैद्याची चपाती लाटून घ्यायची. हे झालंय ना मी? हो झालंय. आता हा मळून घ्यायचा थोडा. आता पुढे काय करायचं? लाटून घ्यायची ही. ही आपण अर्धा तास ठेवण्यामागचं कारण काय? ती फुलून निघते आणि त्यामुळे कडकपणा थोडा जास्त येत. यावरती आपण पिठाचा वापर नाही केलेला आहे. जशी काढलेली तशीच आपण लाटायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे पुढे सरकायला म्हणजे लाटायला थोडा प्रॉब्लेम होतो. साधारण अशी पोळी अशी पातळ एवढी झाल्यानंतर त्याला वरून जे आपण मगाशी केलेलं मैदा आणि साजूक तुपाचं मिश्रण ते लावून घ्यायचं आहे. सगळं का? हो, सर्व लावून घ्यायचं आहे. आपण दिवाळीच्या फराळामध्ये जी करंजी वापरतो त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे केलं ना तर त्या चांगल्या फुलून येतात. बरोबर, म्हणजे लाटताना लाटून झाल्यावरती आधी हे लावायचं, मग त्याच्यात सारण ठेवून मग फोल्ड करून कापायची. ह्या पद्धतीने तर मी जे करणार आहे ना पद्धत, त्या पद्धतीने. अच्छा, आता याचे काप करायचे आहेत. ह्या कापांचा आपल्याला गोळा मिळून गेला लाटण्यासाठी. ह्याचा परत आपण गोळा मिळून घ्यायचा. ह्याची सुद्धा एक पुरी टाईप बनवून घ्यायची. दिवाळीचा फराळ करताना आपण जी करंजी बनवतो त्यासाठी सुद्धा अशा प्रकारेच आपण पुऱ्या बनवतो आधी. तर ही जी पद्धत जर वापरली तर पुऱ्या अधिक कुरकुरीत होतात. अच्छा, पुरी रेडी झाल्यावर त्यावरती थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला टाकल्यानंतर चारी बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे. हे हलक्या हाताने फोल्ड करायचं आहे का ते असं दाबून परत? नाही, हलक्या हाताने केलं तरी चालेल. ह्याला चाकूने होल द्यायचे आहे, नाहीतर फुलून येतील ना तेलामध्ये. दोन्ही बाजूने द्यायचे आहे. आणि हे करून झाल्यावर डीप फ्राय करायचे आहे. मग आपण असे अजून तीन चार करून घेऊया आणि मग डीप फ्राय करायला लागूया. आता हे करून झाले, आता काय करायचं? आता स्लो गॅस वरती तेलामध्ये डीप फ्राय करायचं. जर जास्त तेलामध्ये टाकलं ना तर ते कुरकुरीत होणार नाही. मीडियम फ्लेम वर करायचं. मीडियम पेक्षा शक्यतो स्लो चांगलं. स्लो, ओके. आणि हे कुरकुरीत करून घ्यायचं ना, अगदी कडक व्हायला पाहिजेत. गोल्डन ब्राऊन. गोल्डन ब्राऊन. आणि मग त्यानंतर? त्यानंतर ते खजूर चटणी बरोबर सर्व्ह करायचं. खजूर चटणी बरोबर सर्व्ह करायचं. म्हणजे आता हे तळून झाले की आपली डिश तयार. रेडी. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती घेऊन घ्या. निकामी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मैदा, ओवा, चाट मसाला, मीठ, तेल आणि साजूक तूप. कृती, एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तेल, मीठ, ओवा आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. हे पीठ अर्धा तास भिजवून ठेवावं. एका बाउल मध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा साजूक तूप घेऊन ते एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पोळी लाटून त्यावर मैदा आणि साजूक तुपाचं मिश्रण लावावं आणि पोळीचा रोल करून घ्यावा. हा रोल कापून त्याच्या लाट्या कराव्यात. त्यावर चाट मसाला भुरभुरावा. पुऱ्यांना सगळीकडून मुरड द्यावी आणि सुरीनं छिद्र करून पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्याव्यात. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात. आपण त्या टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. माझ्याकडूनही सर्वांचे आभार, कारण की वेळात वेळ काढून माझ्या घरी आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे ना? अहो, मग पटापट तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आय डी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती घेऊन पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी,
पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC zeemarathi@zeenetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? हिरवे दह्याचे बटाटे, दुसरी पालक बाजरी पुरी. आणि तिसरी त्रिवेणी चटणी.